भाई भाई आके ना, ओ भाई ओ भाई ओ भाई भाई फुल रिस्पेक्ट सर, फुल रिस्पेक्ट। ते जे बाकीचे लोक इथे बघत बसले होते ना, त्यांनी 10 रुपये सुद्धा नाही टाकले, पण तुम्ही अख्खा क्रेडिट कार्ड टाकला। क्रेडिट कार्ड नाही, माझ्या मुलाचं व्हिजिटिंग कार्ड आहे ते। गेल्या महिन्यात त्याची नोकरी गेली, तो पण असाच बेरोजगार होऊन बसलाय। तुमच्या योजनेत येणाऱ्या पैशाची त्याला खूप गरज आहे। तेव्हा जेव्हा केव्हा जमा होतील ना, त्यावेळी तुम्ही त्याच्या नंबरवर त्याला फोन करा, तुमचे खूप उपकार होतील। ये बापा 100 रुपये दे। भाई गरीब है पण क्वालिटी है। कसली एक ते एक माहितीत का तुला ते? तो साईल ना लय आगाव आहे, आणि तो गौरव आहे ना नुसतं काहीतरी मोठ्या मोठ्या विषयांवर भाषण देत असतो। ती आनंदी आहे ना, ती देवाच्या माग इतकी येडी आहे, इतकी भक्त आहे, सांगू का तुला? आणि ती परी आहे ना, परी कोणाच्या माग नाही, नुसती ती येडी आहे। म्हणजे आपली सिंधू कशी लहानपणी नखरे करायची, हा नटायची तटायची, येड्यासारखी वागायची, तशी ही परी अजून घोडी झाली तरी तशीच वागती, माहिती का? आणि तो पप्या, अग तो पप्या तर तुला सांगू का, तो पोरीना इतका घाबरतो, इतका घाबरतो, नुसती पोरीची सावली जरी पडली ना तरी चार हात लांब जातो तो। सगळे येडेत पण मस्त एकत्र आहेत समदे। हॅलो हॅलो, हा ऐकतीस का? नाही कट झाला का काय? नाही नाही आहे ना, बोल बोल। अग मग बोल की काहीतरी। अग तू बोलू कुठं देतेस मला? नाही सॉरी सॉरी, बोल बोल। बरं वाटलं ऐकून बघ, इकडे गावाकडं पोरांची हाडं मोडलीस आणि तिथे जाऊन माणसं जोडतील। तुझा बा गेल्यानंतर आपल्या रक्ताच्या माणसाने पाठ फिरवली आपल्याकडे, पण ही पोरं अशी करणार नाही। सगळ्यांची सोबत धरून राहा, हा धरावच लागणार आहे। एकत्र हॉटेल सुरू करतोय आम्ही, समजा एकत्रच करणार। ऐक ना माय, ते हॉटेलची जागा पक्की केली आम्ही, हा पण फक्त जरा पैशांची नड पडती म्हणून तुला पाठवायला जे पैसे साठवले होते ते हॉटेलातच टाकावे लागतील, म्हणून या महिन्यात पैसे तुला दे। आई आहे मी तुझी, तुझ्यात जी रग आले ना ती माझ्याकडनंच आले। तू इकडची अजिबात काळजी करू नकोस। अगं पुढचे 2 महिने जरी पैसे पाठवले नाहीस ना तरी काही अडत नाही माझं। हसा हसा सगळे हसा बाई। तुला काय होतं आणि हसायला? तू गोविंदाच्या लाईन साठवल्या असतील आणि घरी बसून पैसे कमवले असतील। आपण तसं नाहीये, आपण रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय बाई। अरे उन्हात उभा राहिलास म्हणून घाम आला, सावली तू भरून मागायची ना वर्गणी। आणि ते सगळं कशाला केलं, घरीच थांबायला पाहिजे होतं। तू तसेही 500 रुपये आणले ना, ते मी तुला तसेही दिले असते। ते सुद्धा बाई आपले पंटर लोक ते म्हणून जमा झाले। तुला सांगतो बाई, भलाईचा जमानाच नाही राहिला रे। अरे कोणीच पैसे नाही दिले, मग आपण त्या पंटर लोकांकडनंच कॉन्ट्री काढला। तू भला नाहीयेस ना म्हणून तुला पैसे नाही दिले। काय केलं यार? हा तुम्ही काय तीर मारलेत बाई, काय तीर मारलेत? 6000 जमा केलेत फक्त त्या पोरींनी, तुझ्या जीवाची किंमत 2000 फक्त, आणि या पोरींचा स्कोर तर 0 आहे। आपण मागे ज्याला 0 म्हणत होतो ना, तोच खरा या गेम मधला हिरो आहे। गोरो कुठे तू गेला? गोरो गेला गेला, पंची उड गया, आता इकडे रूम वर पण नाही राहणार तो। दुसरा कुठला तरी बिझनेस भेटला असेल त्याला। मी सांगतोय ना, मला माहितीये गोरो बद्दल सगळं। गुड वन गुड वन। हे भाई, अरे भाई कुठे होता तू? अरे भाई किती वाट बघतो आम्ही। अरे
सांगतोय हे या 15 लाख रुपये. 15 लाख रुपये. अरे माझं हॉटेलसाठी कॉन्ट्रीब्युशन 15 लाख रुपये. गौरव भाई डिटेल सांगतो का काय 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 सांगतो सांग. मिस्टर गौरव बाळ. येस सर. तुम्ही आजचे लास्ट कॅन्डिडेट, सो लेट्स कम टू द पॉइंट. काय विचार करून तुम्ही आमच्या कंपनीत आला आहात? नाही म्हणजे काय सॅलरी अपेक्षित आहे, काय डेसिग्नेशन अपेक्षित आहे? काहीच नाही, यापैकी काहीच नाही. खर तर मी माझं स्वप्न तुमच्याशी शेअर करायला आलोय सर. स्वप्न? हो. आणि ते स्वप्न जर तुम्हाला आवडलं तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची थोडीशी मदत हवी. म्हणजे? म्हणजे तुम्ही एक फायनान्स कंपनी आहात, त्यामुळे थोडासा फायनान्स हीच मदत असू शकेल. हे बघा, आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीना फायनान्स करतो, असे रॅन्डम चालत फिरत आलेल्या लोकांना नाही. आय नो सर, आय नो, दॅट्स ट्रू. पण हा रॅन्डम चालत फिरत आलेला माणूस तुमचे सगळे पैसे, तुमचं जे काही व्याज असेल त्या सगळ्या सहित 139 दिवसात, म्हणजे 4 महिने 17 दिवस टू बी प्रिसाइज, एवढ्या दिवसात परत करणार असेल तर. म्हणजे मी आणि माझे 5 मित्र मिळून एक रेस्टॉरंट उभं करू पाहतोय. या रेस्टॉरंटसाठी मला तुमच्या कंपनीकडून 3.5 लाखाची 100 रक्कम हवी. पण ही सगळी रक्कम मी तुम्हाला पुढच्या काहीच महिन्यात तुमच्या व्याजासहित परत करीन, ही माझी गॅरंटी. हॉटेल उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाही मिस्टर गौरव. भले भले हरलेत या गेम मध्ये, जे हॉटेल अजून उभं सुद्धा नाही ते चालणारच अशी खात्री कशी देता तुम्ही? गुड वन, गुड वन सर. येस प्लीज सर, मी निघाले तर चालेल? येस यू मे गो. थँक्यू सर. एक्सक्यूज मी सर. हा, मला ना ती भेंडीची भाजी अजिबात नाही आवडत, आपण ती अवॉइड केली तर चालेल? हो ऍब्सोल्युटली. तुम्हाला आवडत नाही ना, मग काय तर प्रश्नच नाही, तुमच्या डब्यात कधीच येणार नाही, माझी गॅरंटी आहे. काय चाललंय काय? सॉरी सर, गुड बाय. सांगतो सांगतो सर. तुम्ही मला विचारत होतात की माझं हॉटेल चालेलच याची गॅरंटी काय, तर गॅरंटी अशी आहे सर की आज तुमच्याकडे इंटरव्ह्यूला सगळी मिळून 40 माणसं आली होती. ही 40 माणसं रोज तहान भूक हरपून सगळीकडे इंटरव्ह्यू साठी जात असतात, मग नोकरी मिळो किंवा न मिळो त्यांना भूक भागवण्यासाठी हे करावंच लागतं. आणि नोकरी मिळाली नाही तरी भूक भागवावीच लागते, तर ही भूक भागवण्यासाठी ते माझ्या हॉटेलमधनं रोज डबा नेणार आहेत. फक्त ही 40 माणसंच नाही तर तुमच्या ऑफिसातली 2 माणसं अशी मिळून 42 माणसं माझ्याकडनं डबे नेणार आहेत. 2 माणसं म्हणजे ज्यात एक ही रिसेप्शनिस्ट सुद्धा आहे, जिला भेंडीची भाजी आवडत नाही पण खरं तर तिने भेंडीची भाजी खायला पाहिजे, कारण भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे तुमची मेमरी चांगली होते आणि मेमरी चांगली असणं हे एका रिसेप्शनिस्टसाठी अतिशय आवश्यक आहे. असो, तर या 42 माणसांचे रोजचे 100 रुपये डब्याचे असे मिळून 1,26,000 रुपये माझ्या गल्ल्यात येणारच आहेत, म्हणजे 3 महिन्याचे 3,78,000 रुपये झाले. बरोबर? तर आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या 3,78,000 मधनं माझी कर्णावळ, लेबर असा खर्चही वजा होणार आहे, तर बरोबर आहे. पण यात मी माझ्या हॉटेलचा प्रॉफिट धरलेलाच नाही, डब्याचा सेक्शन वेगळा, हॉटेलचा सेक्शन वेगळा. हॉटेलचा प्रॉफिट धरल्यानंतर मी तुमची सगळी रक्कम पुढच्या काहीच महिन्यात परत फेडू शकेन याचा मला पूर्ण विश्वास आहे सर. आता बोला. तुम्हाला काय वाटतं मिस्टर गौरव, ही माणसं खरंच तुमच्या हॉटेलमध्ये येतील का? नाही सर, या सगळ्यांनी त्यांचे पत्ते, फोन नंबर आणि सह्या मला दिलेल्या आहेत. झुळ झुळ वाहणारी नदी आणि त्या नदीमध्ये एक स्पीड बोट, त्यात साहिल आणि परी बसलेत. पण मी पण आहे बर का. हॅलो, तू डोंगरावर आहे चिमणी आणि कावळ्याच्या मध्ये. आनंदी, लग्न करशील माझ्याशी?